हॅलो, कसे आहात? आपण चला आपण आज एक वेगळ्या विषयावरती चर्चा करू. ते आहे ऑनलाईन जे आपण लोन घेतो ना, मार्केटमध्ये असू द्या, परत गुगल पेवरती बरेच ॲप्लिकेशन असे भेटतात जे ऑनलाईन फक्त आधार कार्डवरती लोन देतात अथवा पॅन कार्डवरती लोन देतात. असे बरेच लोक जे ज्यांना गरज आहे कर्जाची, लोनची, असे लोक बरेच ॲप्लिकेशन घेतात, त्यामध्ये लॉग इन करतात, रजिस्ट्रेशन करतात आणि कधी कधी लोनही घेतात, बाकीचे चेक करून सोडून देतात, डॉक्युमेंटेशन तिथं करून देतात, पण तिथं लॉगआउट मारत नाहीत अथवा तिथं आपले डॉक्युमेंट आपण तिथं व्हेरीफाय केले तिथं या गोष्टीचा विसर पडतो आणि त्या अनइन्स्टॉल देखील करून सोडतात. पण त्याचा दुष्परिणाम असा होतो की हे पहा, इथं ही जी बँक आहे मनप्पुरम, ही बँक जी आहे लोन दिले माझ्या नावानं, जे मी लोन कधी घेतलंच नाही. माझा पॅन कार्ड जो आहे तो पॅन कार्ड वापरून कोणीतरी माझ्या नावानं लोन उचललं आहे आणि ह्या गोष्टीची मला कल्पनासुद्धा नाही. मी या ॲप्लिकेशनमध्ये सहज माझं सिबिल स्कोर चेक करताना मला हे आढळून आलं. तर मी ह्या लोनबद्दल तुम्हाला बोलतो आहे. अशा प्रकारचे जे नवीन नवीन ॲप्लिकेशन येते, जे आधार कार्डवरती पॅन कार्डवरती लोन देतात, अशा लोकांना आपले डॉक्युमेंट शक्यतो देऊ नका. मी माझे डॉक्युमेंटेशन जे केलं होतं ते हिरो फिनकॉप होती. मी टू व्हीलर गाडी घेतली होती, त्यावेळेस मी जे डॉक्युमेंटेशन केलं होतं परत एकदा 50,000 लोन त्याच्यावरूनच मी घेतलं होतं आणि बँकेत तर माझं KYC केलेलंच आहे. शिवाय माझ्या दोस्ताचे त्यांनी मला इन्व्हाइट पाठवलं होतं. असे काही ॲप्लिकेशन जे मी इन्स्टॉल केलं होतं त्या ठिकाणी माझा पॅन कार्ड मी टाकला होता, तर त्या पॅन कार्डचा गैरवापर इथं झालेला आहे आणि तुम्ही देखील असा गैरवापर होण्यापासून वाचा. आता बघा, माझ्या नावानं 3 लाखाचं कर्ज जे मी कधीच घेतलं नाही, कोणी घेतलं, कधी घेतलं ह्याची काहीच कल्पना नाही. आपल्याला आपलाच डॉक्युमेंट वापरून लोन काढलं जाते आणि त्याची कल्पनासुद्धा आपल्याला भेटत नाही. तर असं आपल्यासोबत घडू नये म्हणून हे सांगतो आहे. या ठिकाणी एक ॲप्लिकेशन मार्केटमध्ये आहे जे सिबिल स्कोर चेक करतात खास करून, त्या ठिकाणी मी गेलं आणि हे ॲप्लिकेशनमध्ये मी माझं चेक केलं की कोणकोणते लोन्स दाखवतात माझ्या नावावरती. त्या ठिकाणी ॲक्टिव्ह लोन म्हणून त्यांनी 3 लोन तिथं दाखविले. त्यातला टू व्हीलरचं लोन जे आहे मी पूर्ण फेडलेलं आहे, म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे माझं ते. आणि त्यानंतर ती पूर्ण झाल्यानंतर ते आजही ॲक्टिव्ह दाखवत आहे, क्लोज केलेलं नाही हिरो फिनकॉपने. हिरो फिनकॉपकडून परत एकदा मी 50,000 कर्ज घेतलं होतं, लोन घेतलं होतं, ते ॲक्टिव्ह आहे हे मान्य आहे मला. परंतु ते वरचं जे आहे ना मनप्पुरम, मनप्पुरम बँकेचं माझं काहीही काळी मात्र संबंध नसताना ह्याच्यावर माझ्या नावाने 3 लाखाचं लोन देण्यात आलं आहे. मी याची रिपोर्ट कुठे करावी, काय करावी याबद्दल चौकशी केली, तर तिथं ऑप्शन आहे रिपोर्ट आणि एरर, तिथं खाली ऑप्शन दाखवलं आहे. त्या ठिकाणी जाऊन मी रिपोर्ट करताना, तर जे ऑनलाईन जे आपला सिबिल स्कोर वगैरे काउंट करणारी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती पोहोचलो. ती वेबसाईट जी आहे ती बरेच प्रोसिजरने आपले सिबिल स्कोर दाखवते आणि त्यामध्ये जर आपल्याला रिपोर्ट करायचं असेल तर त्यांचं मंथली रिसेप्शनचं आहे काय, तर ते 500, 1,000, 1,200 रुपये घेऊन त्या ठिकाणी ते लोनचं ओनर कोण आहे, कोणी लोन दिलं याबद्दल माहिती देते फक्त. आणि ही सगळी माहिती आपल्या काय कामाची नसते. जर आपले डॉक्युमेंट ओरिजिनल तिथं आहेत तर ते आपल्याला प्रॉब्लेम होतं. जर आपल्या नावाचं डॉक्युमेंट फेक बनवून कुणीतरी लोन घेतलेलं असेल तर काही घाबरायचं कारण नाही. लोन जरी तटला तरी ती बँक जर संबंधित फायनान्स बँक जर आपल्या संपर्क केली, लोन भरला नाही म्हटली, तर त्यावेळेस आपण त्याला ओरिजिनल डॉक्युमेंट जे तुमच्याकडे सबमिट आहेत ते सबमिट केले डॉक्युमेंट मला दाखवा, मग पुढे बोलूया, अशा प्रकारचं आपण उत्तर देऊ शकतो. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही आणि ह्या कंपनीला एवढे सबस्क्रिप्शन वगैरे देऊन करून पैसे भरून माहिती, फक्त आणि फक्त माहिती, ओनरशी आपली गाठ घालून द्यायचं काम ही कंपनी करते. तेवढ्यासाठी आपण एवढे पैसे खर्च करायची गरज नाही. जर आपल्या नावानं लोन आढळत असेल तर घाबरू नका आणि लोन आपला सिबिल चांगला होतो सोडा. जर करता लोन तटला बँकेने जर कारवाई करायची विचार करून जर आपले संपर्क झाली तर आपण बँकेवरती दावा देखील ठोकू शकतो की तुम्ही विदाउट व्हेरिफिकेशनने लोन कसे काय दिला. ह्या ठिकाणी आपण दावा पण करू शकतो, कोर्टात देखील जाऊ शकतो. तर शक्यतो आपण काळजी घ्यायची की आपलं आधार कार्ड, बँकचं पासबुकची झेरॉक्स वगैरे आणि पॅन कार्ड विशेष म्हणजे हे कुठेही विनाकारण कुठेही देऊ नका. दिलं असेल तर लिगली द्या आणि जिथं आपल्याला जर कॉल येत असतील लोन घ्या वगैरे असे जे बरेच फायनान्स वगैरे लोन घ्या म्हणून जर कॉल करत असतील तर त्यांचं ऑफिशियल मेल ID त्यांना पाठवायला सांगा. त्या ठिकाणीच आपण आपले डॉक्युमेंट त्यांना द्यायचं.
असे जे मोबाईलमध्ये जे लोन, आधार कार्ड पे लोन, पॅन कार्ड पे लोन म्हणून जे काही ॲप्लिकेशन येतात, शक्यतो ते सगळे लोन वापरण्याचे टाळा. परवाच मी एक बातमी वाचली, ऑनलाईन कर्ज घेतल्याने अख्खं कुटुंब आत्महत्या केलं आहे या ऑनलाईन लोन प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्यामुळे. तर अशा अशा घटनापासून, अशा जे काही परिस्थिती आहेत, तशी परिस्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून वेळीच दखल घ्या, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. जर आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला, माहितीचा वाटला, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. परत आपल्याला हे सांगू इच्छितो की ही जी कंपनी आहे मणप्पुरम, ही विदाउट व्हेरिफिकेशननं ह्या संबंधित व्यक्तीला, जे व्यक्ती लोन घेतली आहे त्या व्यक्तीची पूर्ण माहिती न घेता त्याला लोन दिलेलं आहे आणि ते लोन माझ्या पॅन कार्डवरती उचलण्यात आलेलं आहे, ज्याचा माझा संबंध फक्त पॅन कार्डच्या नंबरशी आहे. फोटो वगैरे त्यांनी एडिट केलेला असावं, काय केलं ते देव जाणे. त्या बँकेला माहीत, आपल्याला माहीत, ज्यावेळेस प्रॉब्लेम येईल बँकेला, बँक माझे संपर्क करेल, त्यावेळेस मी त्याला विचारेन तुम्ही कोणते डॉक्युमेंट घेतले, कसं कसं केलं आहे. मला तर कुठला मेसेज आला नाही, कुठला OTP आला नाही, काही नाही, तरी देखील माझ्या नावाने हे लोन आलं आहे. तर अशी घटना आपल्यापासून होऊ नये यासाठी सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.